नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AS अकॅडमी या आपल्या YouTube चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची माहिती या ठिकाणी घेऊन आलो आहे। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, आपले व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडतात तर आपल्या लाईक बटनला सुद्धा क्लिक करा। तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की काय नोटिफिकेशन आलेली आहे आणि तुमच्यासाठी आनंदाची जी माहिती आहे ती कुठल्या प्रकारची आहे। बघा, या ठिकाणी तुम्हाला माहे मार्च 2019 जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील आरोग्य विभागाशी संबंधित गट क संवर्गातील जी पदभरती आहे त्याबाबतचा परिपत्रक आहे। ओके, परिपत्रक क्रमांक तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे आणि तारीखसुद्धा दिलेली आहे 26 ऑगस्ट 2022। काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा, वाचामध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व दिलेलं आहे। आपण डायरेक्टली प्रस्तावना बघूया की तुम्हाला काय या ठिकाणी दिलेलं आहे। बघा, 2019 महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क संवर्गाच्या पदभरतीबाबत संदर्भाधीन दिनांक 10 मे 2022 शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत। त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व रिक्त पदे यापुढे सर्व जिल्हा परिषदांनी पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड मंडळामार्फत जिल्हा परिषदेच्या स्तरावरच भरवण्यात शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे। याचा अर्थ आता एग्जाम कोण घेणार, पूर्वीप्रमाणेच जिल्हा निवड समिती सदर शासन निर्णयान्वये जिल्हा परिषदातील जी संबंधित पदं आहेत आरोग्य सेवक सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता पर्यवेक्षक या 5 संवर्गातील रिक्त पदे भरवण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात बाबत तसेच गोळा झालेली सर्व माहिती व परीक्षा शुल्क न्यास कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या नवीन मुंबई स्तरातील प्राप्त करून घेण्याबाबतचे कळविण्यात आलेले आहे। सदर पदभरतीच्या पदभरती घेण्याच्या अनुषंगाने तसेच याबाबतच्या परीक्षा पारदर्शक व निपक्षपातीपणे पार पाडण्याच्या दृष्टीने अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या अध्यक्षतेखाली गट निर्माण करण्यात आला होता, यांच्याबद्दलची ही माहिती दिलेली आहे। परिपत्रकनुसार या ठिकाणी बघा, तुम्हाला तुमचं जो वेळापत्रक आहे तो वेळापत्रकसुद्धा या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे। अंतिम नामावली या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे ते 27 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर याप्रमाणे। त्याच्यानंतर कंपनीची निवड आहे 16 सप्टेंबरपर्यंत। जे न्यास कंपनी होती त्यांच्याकडून डाटा हस्तांतरित करण्यासाठी 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंत दिलेलं आहे। त्याच्यानंतर निवड झालेल्या कंपनीने पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समितीकडे कळवण्यासाठी वेळापत्रक दिलेलं आहे 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर। त्यांची कार्यवाही दिलेली आहे 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर। त्याच्यानंतर या ठिकाणी प्रवेशपत्र 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरच्या दरम्यान। ओके, आणि जी एक्झाम आहे ती एक्झाम या ठिकाणी दिलेली आहे ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड 15 ऑक्टोबर आणि 16 ऑक्टोबर। ओके, या ठिकाणी आरोग्य पर्यवेक्षक सकाळी 11 ते 1, औषध निर्माता दुपारी 3 ते 5, आरोग्य सेवक पुरुष आणि आरोग्य सेविका सकाळी 11 ते 1 वाजता आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या ठिकाणी दुपारी 3 ते 5 या दरम्यान या ठिकाणी दिलेलं आहे। म्हणजेच तुमची एक्झामची जी तारीख आहे 15 ऑक्टोबर आणि 16 ऑक्टोबर या ठिकाणी असणार आहे। मागच्या वर्षी पण तुम्हाला 15 आणि 16 ऑक्टोबर एक्झाम होती मे बी, तर तुम्ही लक्षात ठेवायचे तीच डेट तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे, तर या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे। ओके, आन्सर की प्रसिद्ध करण्यासाठी 3 दिवसाचा वेळ, अंतिम निकाल जाहीर करणे आणि नियुक्ती देणे 17 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान या ठिकाणी होणार आहे।
अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा जो परिपत्रक आहे तो परिपत्रक तुम्ही या ठिकाणी मागू शकता किंवा तुम्ही स्वतः या ठिकाणी वाचू शकता। त्यासाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे AS Academy 8 अशा प्रकारचं टेलिग्राम चॅनल सर्च करायचं आहे आणि तिथं जॉईन करायचं आहे, हा परिपत्रक तुम्हाला मिळेल। सोबत सोबत आपली आरोग्य विभागाची बॅच या ठिकाणी चालू आहे, सोबत सोबत आपली आरोग्य सेवक सेविका यासाठी टेक्निकल बॅचसुद्धा या ठिकाणी चालू आहे। तर टेक्निकल बॅच जॉईन करण्यासाठी आपला जो हेल्पलाईन नंबर आहे 9370549427 या नंबरशी तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकता। सोबत सोबत विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागासाठी आपण जे तांत्रिक नोट्स आहे ते तांत्रिक नोट्ससुद्धा या ठिकाणी बनवले आहेत, तेसुद्धा तुम्ही मागण्यासाठी आपला जो हेल्पलाईन नंबर आहे या हेल्पलाईन नंबरशी तुम्ही संपर्क साधू शकता। तर आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत। तोपर्यंत हसत खेळत राहा, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या। थँक्यू।